सर्व मालकांना माझा नमस्कार. आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी मधील विषय गणित भागाकार भाग एक हा घटक. या घटकामध्ये मी आपणाला भागाकाराचा संबोध अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे. म्हणजे भागाकार हा साहित्याच्या मदतीनं, ठिपक्यांच्या मदतीनं आणि पाळ्यांच्या सहाय्यानं कसा करावा हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. मग तुम्ही काय करायचं हे समजून घेतल्यानंतर आपल्या पाल्याला साहित्य उपलब्ध करून ठिपके काढून किंवा मग पाड्याच्या सहाय्यानं भागाकार करून घ्यायचा आहे. आता हा भागाकार आपल्याला दैनंदिन जीवनात सुद्धा खूप महत्वाचा आहे. भागाकार म्हणजे समान वाटणी, आपल्या विद्यार्थ्यांना वस्तूंची समान वाटणी करता आली पाहिजे. बाजारात गेल्यानंतर शाळेमध्ये मार्केटमध्ये किंवा दुकानामध्ये गेल्यानंतर वस्तूंची समान वाटणी करणं खूप गरजेचं आहे. मग या ठिकाणी दुकानदार सांगतो केळी एक डझन आहेत, 60 रुपयाला एक डझन केळी. मग विद्यार्थ्याला एक केळी किती रुपयाला पडते हे सांगता आले पाहिजे. घरी सुद्धा चॉकलेट आणले, गोळ्या बिस्किट आणली जातात, मग ती 3 भावंडांमध्ये 5 भावंडांमध्ये किंवा मित्रांमध्ये समान कशी वाटायची, ती समान वाटणी करता आली म्हणजे भागाकार आला. हेच मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं समजून सांगणार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की दैनंदिन जीवनात सुद्धा या मूलभूत क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार सुद्धा खूप महत्वाचा आणि गरजेचा आहे. मग पालकांनी एवढंच करायचंय की सांगितल्या पद्धतीनं साहित्य उपलब्ध करून आपण आपल्या पाल्यांचा सराव घ्या आणि नक्कीच ही भागाकार जी संकल्पना आहे ती सगळ्या विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीनं आणि सोप्या पद्धतीनं करता येईल याची मी हमी देतो. चला तर आपण सुरू करूया 5-6 भागाकार भाग 1.